नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये। दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरनं व्हायरल झालेले दिसून येत आहेत। खरं तर हा सगळा प्रकार नेमका काय होता, राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरनं हा सगळा प्रकार घडून आला असं बोललं जातंय, मात्र नेमका हा प्रकार काय होता। माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे राम थरकुडे आहेत, काय सांगाल एकूणच काय प्रकार होता? मॅडम, जो प्रकार दोन दिवसापूर्वी घडला आणि ज्या प्रकारे एबीव्हीपीचे कार्यकर्ते सांगत आहेत की मारहाण झाली, विद्यार्थ्याला मारहाण झाली, मी मुळात तुम्हाला हे क्लिअर करतो की ज्या मुलाला मारहाण झाली तो एबीव्हीपीचा कार्यकर्ता आहे आणि त्या व्यक्तीवरती गेल्या 6 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हॉल तोडफोड झाला त्या प्रकरणात पण हे या मुलांवर गुन्हा दाखल आहे। त्यानंतर महिलांवर मारहाण झाली त्या प्रकरणातही या मुलांवरती गुन्हा दाखल आहे। त्यानंतर विद्यापीठामध्ये प्राध्यापकांना मारहाण झाली त्या प्रकरणात पण हीच मुलं नेहमी विद्यापीठामध्ये गेले 1 वर्ष विद्यापीठ स्थिर होऊन देत नाहीये आणि विद्यापीठातले शैक्षणिक वातावरण हे दूषित करत आहे, त्यामुळे ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि 2 दिवसापूर्वीची घटना ही त्यामुळे घडलेली आहे। एकूणच आपण पाहतो की पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि विद्येच्या माहेरघरामध्ये बाहेरनं अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत, कुठेतरी गटातटाचं राजकारण होतंय। गटातटाचं राजकारणापेक्षा गेल्या 1 वर्षात तुम्ही चेक करा ना की कुणावर कुठले गुन्हे दाखल आहेत। हेच जे विद्यार्थी आहेत एबीव्हीपीचे की कुणाचे बोर्ड फाड, कुणाला दम दे, कुणाला धमकवणं, गेल्या 1 वर्षामध्ये ह्याच मुलांवरती गुन्हे दाखल आहेत आणि हेच मुलं विद्यापीठातले वातावरण दूषित करत आहे आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी चुकीच्या मार्गाला नेत आहेत। मात्र तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले किंवा खोटे आरोप लावलेत? आमच्यावर आरोप खोटे याच्यापेक्षा विद्यापीठातलं वातावरण दूषित कोण करतंय आणि त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर हे युवासेनेने दिलेलं आहे आणि इथनं पुढेही त्यांनी आम्हाला अशा प्रकारे जर आम्हाला पुढे हे प्रयत्न केला तर त्यांना जशा तशी उत्तर आम्ही देऊ, जशाच तशी उत्तर देऊ म्हणताय। मात्र मग पुढे पण भविष्यामध्ये अशाच पद्धतीच्या वातावरण पुणे विद्यापीठात राहणार? आमची मुळात अशी इच्छा नाही, विद्यापीठातलं वातावरण हे शैक्षणिक राहिलं पाहिजे पण याची सुरुवात त्यांच्याकडून झाली पाहिजे। गेले 1 वर्ष विद्यापीठ कशा ना कशा प्रकारे वादात राहत ठेवण्याचा यांचा प्रयत्न आहे। विद्यापीठात हे शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे आणि आमची मुळीच इच्छा नाहीये की पुणे शहरात असं वातावरण निर्माण व्हावं, पण ह्यांच्याकडून गेल्या 1 वर्षात ज्या प्रकारे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झालाय त्यालाच कुठेतरी आता याचा भडका उडालेला आहे। पण जी काही राजकीय पोस्ट डिलीट करण्यात आली तर नेमकं हेच कारण होतं की काही जुने काही वाद एबीव्हीपी किंवा तुमच्यामध्ये आहे? राजकीय पोस्ट हे फक्त त्यांच्याकडून कुठेतरी कारण दिलं जातंय, ह्याला पूर्ण पार्श्वभूमी जुन्या गटातटाच्या राजकारणाची आहे। पण हे गटतट संपायला हवेत, कारण विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी 100% आम्ही एक पाऊल पुढे टाकू। जर व्यवस्थित वातावरण असेल तर आम्ही स्वतः विद्यापीठामध्ये पाऊल ठेवणार नाही, पण ह्यांच्याकडून विद्यापीठामध्ये चुकीच्या पद्धतीने आताही तुम्ही चेक करा की विद्यापीठामध्ये पॅरासिट राहणारी सर्वात जास्त मुलं ह्यांची आहेत, दमदाटी करून विद्यापीठामध्ये राहत आहेत, चुकीच्या कसल्या ना कसल्या गोष्टी त्यांचा हात आहेच, तर ह्यांच्याकडून कुठेतरी सुरुवात कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तर आपण पाहिलं हे होतं राम थरकुडे, नक्कीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 2 दिवसांपूर्वी जो काही राडा झाला याची सुरुवात नेमकी कशामुळे झाली आहे राम थरकुडे यांनी सांगितलेलं आहे। भविष्यात जर असंच वातावरण राहिलं तर विद्येच्या माहेरघरामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकतोय। सोनाली भालेसेन, पोलीस नामा न्यूज, पुणे।